उन्हाळ्यातला शेवटचा असा मे महिना सुरू आहे. त्यातच कडक उन्हामुळे आणि वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे अंगाची काहिली काहिली होते. अशातच उन्हाळ्यात उकाडा जाणवू नये यासाठी अनेक जण पोहण्याला पसंती देतात. गावाकडे मुलांना महागड्या स्विमिंग टँकमध्ये जाणं परवडत नाही, मग गावानजीकचं नदीपात्र, विहीर, कालवे इथेच ही मुलं स्विमिंग करतात. विहीर, नदी, कालव्यांमध्ये पोहणं हे कायम धोकादायक असतं आणि हाच विचार लक्षात घेऊन चांदोरीसह नाशिक जिल्हा पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काम करणाऱ्या सागर गडाख, विलास सूर्यवंशी, किसन जाधव यांनी कमी दरात मुलांना स्विमिंग म्हणजेच पोहण्याचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. सागर गडाख आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मुलांची गरज लक्षात घेता या ठिकाणी आम्ही स्विमिंग क्लासेस सुरू केले आहेत. गेल्या ह्या वर्षापासून आम्ही क्लासेस सुरू केले. आता मुलांची संख्या कमीत कमी 100 अधिक या ठिकाणी मुलं स्विमिंग क्लासेससाठी येतात आणि स्विमिंग शिकतात आहेत. आणि नाशिकमध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्विमिंग टँक वगैरे आहेत पण ग्रामीण भागात ही सुविधा नाही. तर आम्ही ही लक्षात घेता आमच्या समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी संकल्पना राबवतो. मी माझे सहकारी विलासांना सूर्यवंशी व आमची संपूर्ण टीम या ठिकाणी मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असते. मुलांना इथे स्वस्तात प्रशिक्षण दिलं जातंय आणि पोहायला शिकवलं जातंय. ग्रामीण भागातील मुलांना महागडे स्विमिंग टँक परवडत नाहीत आणि उकाडा वाढला की मुलांची पावलं आपोआप गावानजीकच्या नदीकडे वळतात आणि तिथेच ही मुलं पोहण्याचा आनंद घेतात. मात्र अशातच नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यानं, नदीत बुडून किंवा वाहून गेल्यानं मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण दरवर्षी वाचतो, ऐकतो, पाहतो. त्यानंतर तेवढ्यापुरती काळजी घेतली जाते, मात्र त्यातून कायमस्वरूपी असा बोध घेतला जात नाही. जानोरी गावामध्ये हे जे आपत्ती व्यवस्थापनातर्फे श्रीयुत सागर गडाख यांच्याकडून जे हे क्लासेस स्विमिंगचे सुरू करण्यात आलेले आहेत मुलांसाठी, मुलींसाठी, हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. कारण ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये जितकी या सुविधा मिळतात क्लासेसच्या, त्याच्याशी तुलना करता ग्रामीण भागामध्ये मुलींची किंवा इव्हन आमच्या लसारख्या लेडीजची सुद्धा ही इच्छा पूर्ण राहून जाते. आता इथे मी गोदावरी नदीमध्ये स्विमिंगसाठी आलेले आहे, तर मला ह्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी खूप म्हणजे मी खूप एन्जॉय करते आणि खूप आवडतं मला. मला पोहायला खूप मजा येते, आनंदही वाटतो. आणि मी आधी पाण्याला खूप घाबरायची आणि आता मी 3 दिवसात पोहायला शिकली आणि आता मला पाण्याची अजिबात भीती वाटत नाही. नाशिकच्या गोदावरी काठच्या चांदोरी गावातील मुलांसाठी गोदेचं पात्र हेच पोहण्याचं ठिकाण बनलंय आणि आता ही मुलं इथेच पोहण्याचा आनंद घेतात. आणि त्यांना सागर गडाख, विलास सूर्यवंशी, किसन जाधव यांच्यासारख्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीत काम करणाऱ्या सुजाण नागरिकांचं मार्गदर्शनही मिळतंय. आपणही विहीर, नदीपात्रात पोहायला जात असाल तर काळजी घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या काही सूचना असतील तर त्याही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.